कसे आहात मित्रांनो? मस्त मजेत ना? मी ममता मराठी संस्कार चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर लेख. नक्की ऐका. लेखाचे नाव आहे सगळ्यांची लाडकी व्हा. याचे लेखक कोण आहेत माहीत नाही, पण या लेखाचे सारे श्रेय त्यांनाच जाते. सगळ्यांचे लाडके व्हा. रोज एक मिनिट ही एक गोष्ट करा आणि सगळ्यांचे लाडके व्हा. सासू आणि सुनेनं तर ही गोष्ट आवर्जून ऐका. रमेश एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्या आई वडिलांबरोबर राहत होता. त्याच्या मेघा नावाच्या मुलीवर खूप प्रेम होते. मेघा सुद्धा एका सॉफ्टवेअर इंजिनियर होती. त्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये झाले. दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांना दिवसातले 10-12 तास घराबाहेर राहावे लागे. रमेशचे वडील अजून रिटायर झाले नव्हते, त्यामुळे घरातली बरेचशी कामे रमेशची आईच करायची. सकाळी सगळ्यांसाठी डब्बा बनवणे, घरातले सगळे बाहेर गेल्यानंतर घरातले छोटी मोठी कामं करणे इत्यादी. संध्याकाळी मेघा घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायची. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे कधी कधी तिला घरी यायला खूप उशीर व्हायचा. तेव्हा रमेशची आई तक्रार न करता स्वयंपाक करून ठेवायची. एक दिवस मेघाच्या कंपनीमध्ये 8 मार्च या महिला दिनानिमित्त एक स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या स्त्रीने महत्वाचा वाटा उचलला याबद्दल लिहून द्यायचे होते, म्हणजे लेख लिहून द्यायचा होता. मग कंपनीतल्या बऱ्याच जणांनी आपल्या आईबद्दल लिहिलं, कुणी आपल्या बायकोबद्दल लिहिलं, तर कुणी आपल्या बहिणीबद्दल लिहिलं. तेव्हा मेघाने विचार केला की तिच्या आईचा तिच्या आयुष्यात मोठा वाटा आहे यात शंकाच नाही, पण सध्या सगळ्यात मोठा वाटा ज्या स्त्रीने उचलला आहे ती म्हणजे तिची सासू. कारण तिच्या सासूने घरची जबाबदारी घेतली नसती तर तिला जॉब आणि घर सांभाळायला अवघड झालं असतं. तेव्हा मेघाने आपल्या सासूबद्दल एक लेख लिहिला. त्या लेखाचा थोडासा भाग मी इथे लिहित तुम्हाला ऐकवत आहे. मेघाने आपल्या सासूसाठी लिहिलेले शब्द. आज अशाच एका स्त्रीबद्दल मी थोडक्यात लिहिणार आहे, जिने लग्नानंतर माझ्या आईची जागा भरून काढली. स्त्री ती स्त्री म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई. थोडं आश्चर्य वाटलं ना, पण हे सत्य आणि वास्तव्य आहे. जेव्हा कंपनीचा ईमेल आला की तुमच्या आयुष्यामधल्या सर्वात महत्वाच्या स्त्रीबद्दल सांगायचे आहे, पण त्यामध्ये सासू या नावाचा उल्लेख नव्हता, म्हणजे आजही मुलींना आपल्या सासूबद्दल काय लिहावे अथवा लिहूच नाही किंबहुना विचारच करू नये असं वाटत असावं. पण माझ्या सासूबाईबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. मी त्यांना आई म्हणून बोलवते, कारण त्या खरंच माझ्याशी आईसारखं वागतात, किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेतात. माझं लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत त्या मध्ये माझ्याशी कधीही भांडल्या नाहीत किंवा तिरस्काराने पण वागल्या नाहीत, किंवा त्या सासू आणि मी सून आहे या दृष्टिकोनातून कधीच त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही. स्वतःच्या मुलीपेक्षाही त्या मला खूप मान देतात, प्रेम देतात. बऱ्याचदा तर असं झालं आहे की जेवणात भाजीमध्ये मीठ कमी पडलं किंवा भाजी तिखट झाली किंवा स्वयंपाकामध्ये काही बिघडलं तर अशा वेळी जर घरामध्ये सासरे किंवा नवरा बोलला ना तर त्या नेहमी माझीच बाजू घेऊन बोलतात आणि नंतर मला व्यवस्थित समजून सांगतात. मी जॉब करते, जवळपास 10 ते 12 तास घराबाहेर असते, त्यामुळे घरात वेळ द्यायला, स्वयंपाक करायला आणि इतर घरातील कामे आवरायला मिळायला वेळ नसतो. तरीही त्या सगळे कामे रोज चिडचिड न करता आनंदाने करत असतात. माझा आणि घरातील सर्वजणांचा दुपारचा जेवणाचा डब्बा पण ते आज बनवतात. एवढेच नाही तर मला कधी उशीर झाला तर डब्बा पिशवीमध्ये भरून ठेवतात. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये असे एक नाही तर अनेक अनुभव मला आहेत. मित्रांनो, या लेखाला पहिले पारितोषिक मिळाले ज्यावेळेस मेघाच्या सासूला समजले की मेघाने तिच्याबद्दल लेख लिहिला आहे, तेव्हा तिया तिच्या सासूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले. आतापर्यंत तिच्या कामाची स्तुती कोणीच केली नव्हती.
एवढे वर्ष कष्ट केले त्याचे चीज झाले होते। ती ह्या लेखाचा प्रिंट आउट घेऊन जेव्हा सगळ्यांना दाखवत होती, जिथे जाईल तिथे ती प्रिंट आउट घेऊन जात होती, आपल्या नात्यामधल्या प्रत्येकांना दाखवत होती। मित्रांनो, कौतुकाच्या दोन शब्दांनी मेघांच्या सासूचे आणि मेघाचे आयुष्य बदलले। आज परिस्थिती खूप अवघड झाली आहे। कोणाची निंदा करायची असेल तर आपण लगेच तयार असतो, पण कोणाचे कौतुक करायचे असेल तर आपण तिथे कमी पडतो, कंजूसपणा दाखवतो, तिथे आपला अहंकार आडवा येतो, आपली प्रतिष्ठा आडवी येते। पण मित्रांनो, तुम्ही उद्यापासून फक्त एक मिनिट अगदी मनापासून तुमच्या जवळच्या व्यक्तीची स्तुती करायला सुरुवात करा। मग तो तुमचा ड्रायव्हर असेल, तुमच्या सोसायटीचा वॉचमन असेल, तुमच्या ऑफिसमधला तुमचा सहकारी असेल, किंवा तुमच्या घरातले तुमचे वडील, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक, तुमचा मित्र, कोणीही असेल, पण तुम्ही त्याची अगदी मनापासून स्तुती करा। कधी व्हॉट्सअपवर कोणाच्या चांगल्या मेसेजची स्तुती करा, एखाद्या चांगल्या स्टेटसची स्तुती करा, फेसबुकवर एखाद्या फोटोवर मनापासून कमेंट करा। मित्रांनो, स्तुती प्रोत्साहन हे सगळ्यांनाच आवडते। तुम्ही ज्याची स्तुती करता, ज्याला प्रोत्साहन देता, तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतो। तुम्ही हा प्रयोग जरूर करून बघा। रोज असे एक मिनिट एका माणसासाठी केलं तर महिन्याला 30 माणसं होतात आणि वर्षाला 365 माणसं होतात। विचार करा की एका वर्षात जर तुम्ही 365 लोकांचे आवडते झालात ना, तर ही लोक तुम्हाला आयुष्यात कधी विसरणार नाहीत। तुम्ही कधी या लोकांना भेटाल तर ते तुमचा आदर करतील, कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक वेगळी जागा असेल। या प्रयोगामुळे तुमच्या मनाला लोकांमधले चांगले गुण बघायची सवय लागेल, दोष बघायचे बंद होईल। म्हणजे फक्त दिवसातला हा एक मिनिट तुमचं आयुष्य बदलेल। प्रयोग करून पहा। मला माहीत आहे हे थोडं अवघड आहे, थोडा वेळ लागेल, पण याचे फायदे तुम्हाला काही महिन्याच्या आतच नक्की बघायला मिळतील। मित्रांनो, हा लेख जर जास्तीत जास्त सासूसुनांपर्यंत शेअर झाला तर त्यांना एकमेकींची किंमत कळेल आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते बनायला नक्की सुरुवात झालेली असेल। हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।